मागील लेक्चर्स मध्ये आपण अनसर्टेन्टी प्रिन्सिपल्स बद्दल शिकलो आहोत आणि एक्स आणि पी च्या टर्म्स मध्ये त्याचा अर्थ असा होता डेल्टा एक्स डेल्टा पी एक्स नेहमी एच क्रोस बाय डेल्टा टू च्या समान अथवा त्यापेक्षा मोठा असणार आहे क्वांटम सोबत सोबत, काउची, इन इनिक्वालिटी वापरून प्राप्त केले होते आणि नंतर मी तुम्हाला क्वांटम मेकॅनिक्समध्ये ते कसे प्रकट होते याविषयी काही युक्तिवाद दिले होते एक असे होते की मी जर एखाद्या कणाला वेव्ह पॅकेट म्हणून मानले तर वेव्ह पॅकेटची व्याप्ती कणाच्या स्थितीत अनसर्टेनिटी आणि हे वेव्ह पॅकेट वेव्हज वेगवेगळ्या केसच्या वेव्हज वाहून नेते त्यामुळे तिथे मोमेंटम देखील असते आणि ते देखील अनिश्चित असते आणि म्हणून डेल्टा पी डेल्टा एक्स एच ची ऑर्डर म्हणून बाहेर येते जो दुसरा युक्तिवाद मी तुम्हाला दिला होता पोझिशनसाठी आयजेन फंक्शन वापरून जे डेल्टा फंक्शन आहे आणि यात सर्व समान अम्प्लिट्यूडच्या प्लेन व्हेवचा समावेश असतो म्हणून तो डेल्टा एक्स जरी झिरो असला तरी डेल्टा पी इन्फिनिटीकडे जातो म्हणून तुम्ही डेल्टा एक्स लहान केला आणि लहान डेल्टा पी इन्फिनिटी कडे जातो तिसरे उदाहरण मी तुम्हाला दिले होते ते प्लेन वेव्हचे होते म्हणजे जर माझ्याकडे स्थिर मोमेंटम पी असलेला कण आहे तर संबंधित वेव ही इन्फायनाईट वेव असेल जिथे डेल्टा एक्स ची व्याप्ती इन्फिनिटी असते तथापि डेल्टा पी झिरो असतो अशा रीतीने दोन टोक दिसतात तसेच दरम्यान देखील आज दुसरा विषय सुरू करण्याआधी मला तुम्हाला दुसरा युक्तिवाद द्यायचा आहे आणि तो आहे ज्याला हे सेनबर्गज मायक्रोस्कोप म्हणता ते तुम्हाला हे देखील सांगते मी डेल्टा एक्स आणि संबंधित मोमेंटम शंभर टक्के अचूकतेने निर्धारित का नाही करू शकत तर आता असे समजू की मी या ठिकाणी लाल ठिपक्याने दर्शविलेल्या एका कणाकडे मायक्रोस्कोपच्या लेन्स मधून पाहत आहे आणि या लेन्सची त्रिज्या आहे आणि मी या कणावर प्रकाश चौकावित आहे खालच्या बाजूने जेणेकरून तो कणावर आदळतो आणि मायक्रोस्कोपमध्ये जातो जसे कणावर अडकलेला प्रकाश मायक्रोस्कोपमध्ये जातो तर तो या लाल रंगाने दर्शविलेल्या ला कोनातून जायला हवा तर आणखीन स्पष्ट करण्यासाठी स्पष्ट करतो की हा मायक्रोस्कोप आहे आणि एक कण म्हणून प्रकाशाचा किरण हा या कोनातून, जायला हवा हे आहे आणि आपण कण फोकल लांबीवर ठेवतो याचा अर्थ हा कोण थीटा जो मी येथे काळ्या रंगाद्वारे दर्शवितो थीटा, ए ओव्हर एफच्या क्रमाचा आहे आता विचार करा की कि किरण फोटॉनच्या रूपात येत आहेत एक फोटॉन सरळ थिटा कोनातून जातो याचा अर्थ मोमेंटम बदलतो त्यामुळे मोमेंट मोमेंटमध्ये होणारा बदल पी फोटॉन टाइम्स थीटा होतो जो पी फोटॉन थिटा आहे ए आणि फोटॉन त्यामुळे इलेक्ट्रॉनला किक देतो आणि हे असे दर्शविते की त्यामुळे फोटॉन कणाला एक एक देतो आणि ते कणाचे मोमेंटम दर्शविते तसेच ए ओव्हर फोटॉन टाइम्सच्या संप्रमाणाने म्हणजे बदल तर मी या कणाचे मोमेंटम बदलले आहे जर मी ते मी नंतर मोजले तर फोटॉनने धक्का देण्यापूर्वी ते काय होते ते मी सांगू शकत नाही त्यामुळे कणाच्या मधील अनसर्टेनिटी जर मी पाहिली तर ती या ऑर्डरची असेल आणि हे मोमेंटम एक्सची दिशा बदलते मी ते तुम्हाला इथे दाखवतो माझी दिशा एक्सा आहे कणाच्या अवस्थेबद्दल काय आता मायक्रोस्कोपचे रिझोल्युशन जसे लॅम्बळा प्रकाशाचा क्रम भागिले छिद्राचा आकार हे आणि म्हणून आपण असे म्हणू शकतो की हा कण कोन डेल्टा थीटा मधे निर्धारित केला जाऊ शकतो हा डेल्टा थीटा आहे या कोना मधे डेल्टा थीटा आणि म्हणून पोजिशन डेल्टा एक्स ही एफ टाइम्स डेल्टा थीटा क्रमाने होईल जी लॅम्बडा प्रकाश भागिले या टाइम्स एफ आहे तर मी कणाची जागा या डेल्टा एक्स पेक्षा खूप अधिक अचूकतेने निर्धारित करू शकत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून तिथे कणाच्या मोमेंटमध्ये आणि या डेल्टा एक्स प्रोडक्ट मध्ये बदल देखील होतो टाइम्स डेल्टा पी हे लॅम्बळा प्रकाश भागिले ए टाइम्स एफ टाइम्स पी फोटॉन टाइम्स ए ओव्हर एफ आहे हे ए रद्द करते एफ रद्द करते आणि लॅम्बडा प्रकाश टाइम्स पी फोटॉन हे एच या ऑर्डरचे असते तर डेल्टा एक्स डेल्टा पी हे एच च्या क्रमाचे असतात तर या युक्तिवादातून तुम्हाला काय दिसते ते हे की जर मला डेल्टा एक्सच्या अचूकतेने बघायचा असेल जर मला डेल्टा एक्स चांगला आणि चांगला बनवायचा असेल तर मला छोटी आणि छोटी वेव्ह लेंथ घ्यावी लागेल जर मी लहान आणि लहान वेव्ह लेंथ वापरली तर कणाच्या मोमेंटम मधील बदल अधिक असतो त्यामुळे मी अनसर्टेंटीच्या तत्वाने मर्यादित असलेल्या अधिक अचूकतेने मोमेंटम आणि स्थान दोन्ही निश्चित करू शकत नाही तर हा युक्तिवाद आहे जो देखील इनबॉक्स आला आहे या अनसर्टेनटी युक्तिवादाच्या पूर्णतेसोबत अनसर्टेन्टी प्रिन्सिपॉल मी आता टाइम अवलंबून श्रोडिंगर इक्वेशन कडे जात आहे टाइम डिपेंडेंट श्रोडिंगर इक्वेशन चा तुम्हाला काय अर्थ अभिप्रेत आहे हे, हे आठवते की आतापर्यंत आपण स्थिर स्थिति श्रोडिंगर इवेशन हाता आहे हे लक्षात ठेवा की आपण स्थिर स्थिती वेव्ह इक्वेशन विकसित करणारे वितर्क दिले आहेत आता आपल्याला काय समजावून घ्यायचे आहे की इक्वेशन फंक्शन टाइम सोबत कसे बदलते आतापर्यंत आपण जे कॅल्क्युलेट केले आहे ते मला साय एक्स देते जे मला देखील जाणून घ्यायचे आहे ते म्हणजे साय एक्स टी काय आहे कारण एकदा माझ्याकडे साय असेल तर ते वेळेनुसार विकसित होते आणि ते वेळेवर अवलंबून असलेल्या श्रोडिंगर इक्वेशन द्वारे नियंत्रित होते खरोखर इतिहासात न जाता आणि ते कसे घडले ते मी तुम्हाला दिलेले समीकरण देतो कारण ते असे दिले आहे एच क्रॉस डी साय ओव्हर डी टी मी पुन्हा स्वतःला मर्यादित करत आहे एक डायमेन्श बरोबर मायनस एच क्रॉस ओव्हर टू एम आता मी पार्टिकल डेरिवेटिव वापरणार आहे कारण साय हे एक्स आणि टी दोघांवर अवलंबून असते म्हणून एक्स प्लेस व्ही एक्स साय एक्स टी थ्री डी अनालॉग या संबंधातील साय काही अंश हा आय एच क्रॉस डी साय डी टी आर टी असणार आहे आणि तो मायनस इट्स क्रॉस ओव्हर टू एम डेल स्क्वेअर साय आर टी प्लस व्ही आर साय आर टी असणार आहे आता लक्षा कि हा ऑपरेटर माइनस एच क्रॉस स्क्वे ओवर टू एम डी टू डी बाय डी एक्स स्क्वे प्लस वी एक्स हा एनर्जी ऑपरेटर किमिल्टोनियन है बहुते वेला लिखले जी साय डी टी आर टी बरोबर ऑपरेटर साय आर टी है। एक संपूर्ण श्रोडिंगर इक्वेशन है जे स्थिर स्थितीसाठी स्थिर स्थितीच्या श्रोडिंगर इक्वेशन वर जाते त्यामुळे आता काय होते ते पाहूया टाइम वर अवलंबून श्रोडिंगर इक्वेशन मी टीडीएस असे लिहिणार आहे स्थिर स्थितीसाठी आर माझ्याकडे आय एच क्रॉस पार्शियल साय ओव्हर पार्शियल टी बरोबर एच साय आणि प्रथम स्थिरस्थिती मी एच अशी लिहिणार आहे एन, वर क्रिया करताना आणि हे श्रेओिंगर इक्वेशनच्या स्थिरस्थिती साठी मला एन साय एन देते तर माझ्याकडे आय एच डी साय एन ओव्हर डी टी बरोबर सी एन साय एन हे आहे आणि त्वरित तुम्ही सोल्युशन लिहू शकता की साय एन आर टी हे साय एन आर एट 0 होणार आहे किंवा टाइम कोणताही असो उत्तर मी हे टाइम डिपेंडेंट e टू मायनस आय एन टी ओव्हर एच क्रॉस असे लिहिणार आहे तर अशा प्रकारे वेव्ह फंक्शन किंवा आयजेन फंक्शन विकसित होते म्हणून साय एन आर टी साय एन आर है जे त्याचा स्पेस पार्ट आहे इरेज टू मायनस आय एन टी ओवर एच क्रॉस प्रोबेबिलिटी डेस्टिनी बदल काय तर प्रोबेबिलिटी डेस्टिनी म्हणजे जास्त साय एन आर टी स्क्वेर आणि ते असे दिले आहे साय एन आर मोड स्क्वेर मोड स्क्वेर मोड इ रेज तो आय एन तो बाय एच क्रॉस हे एक आहे आणि म्हणून हे इंडिपेंडेंट ऑफ टाइम आहे तर स्थिर स्थिति साठी प्रोबेबिलिटी डेस्टिनी इंडिपेंडेंट ऑफ टाइम राहते आणि म्हणून या स्थिर स्थिति सर्वसाधारणपणे असता तथापि जर माझ्याकडे वेव्ह फंक्शन असेल जे आयगन फंक्शन नसेल तर ते वेळेनुसार बदलत जाईल हे अशा तऱ्हेने दिले जाणार आहे त्यामुळे सर्वसाधारणपणे माझ्याकडे आय एच क्रॉस डी साय ओव्हर डी टी बरोबर एच साय, एच असते ऑपरेटरला आता आठवते की एच... फंक्शन्स एक संपूर्ण संच बनवतात जे आपण काही लेक्चर्स पूर्वी केले होते आणि म्हणून सामान्य साय आर टी असे लिहिले जाऊ शकते सी एन इन आर टी जे इक्वेशन सी एन साय एन आर ची बेरीज आहे जे स्थिर अवस्था सोल्यूशन स मैनस आई एन टी ओवर एच क्रॉस आहे ते कसे मिलवाये मिलने आपण लिहू शको की एट टाइम टी बरोबर जीरो समझा आप बनवतो एच साय आर हे बाउंड्री अटींशी सुसंगत है जे सीएन साय एन आर ची बेरीज म्हणून दिले आहे हे नेहमी केले जाऊ शकते कारण साय एन एक संपूर्ण संच तयार करतो आणि हा साय आर हे इक्वेशन समेशन सीएन साय एन आर ओव्हर टी आय एच क्रॉस पूर्ण करणार आहे जे समेशन सीएन एच साय एन है जो का ही नसुन समे सी एन एन साय इन, एन एट आर है तो या इन्क्वेशन है आई एच क्रॉस डी साय आर टी ओवर डी टी बराबर समेसन एन सी एन एन साय एन आर आणि हे पूर्ण करणार आहे साय एन टाइम डिपेंडंट साय एन एस म्हणून लिहून आणि साय आर टी सी एन एन आर टी ची बेरीज म्हणून होणार आहे जे एन सी एन एन आर ई रेंज टू मायनस आय एन टी ओवर एच क्रॉस चे समेशन है मी त्वरित बहु शकतो कि जर मी आई एच क्रॉस डी साय आर टी ओवर डी टी असे के लिए, हे एन सी एन साय टाइम्स बेर्जे आहे आई एच क्रॉस टाइम्स माइनस आई एन ओवर एच क्रॉस ई रेज टू माइनस आई एन टी ओवर एच क्रॉस जे मी जर टर्म्स रद्द करेल तर आय टाइम्स मायनस आय एक आहे च्या बरोबर असते तर हे इथे समेशन एन सी एन साई, एन टी च्या समान असते हे आपण पूर्वी पाहिलेल्या समान इक्वेशन पूर्ण करते आणि म्हणून हे सोल्युशन आहे आता मी एक उदाहरण घेतो समाज माझ्या बॉक्स समस्येमध्ये एक कण आहे आणि सुरुवातीची पायरी मी तयार करतो साय आर झिरो हे इन, क्युबर्ड पाय एक्स ओव्हर वन म्हणून दिली आहे बॉक्सची लांबी वन आहे काय आहे आणि आपण विचारत असलेला प्रश्न म्हणजे साय आर टी म्हणजे काय तुम्ही विचारू शकता की मी समोरच्या नॉर्मलायझेशन कॉन्स्टंटला उपस्थित नाही त्यामुळे मी ते लिहू शकतो ते सर्वत्र सारखेच राहील त्यामुळे काही फरक पडत नाही मी सध्या ज्यावर लक्ष केंद्रित करतो ते आयजेन फंक्शन आहे आता साय आर टी शोधण्यासाठी मी काय करावे ते म्हणजे सायन क्यू बाय एक्स बाय वन लिहिणे प्रॉब्लेमच्या आयजेन फंक्शन्सच्या संदर्भात आणि नंतर हे साय एन आर असणार आहे किंवा हे एन सी एन एन आर ई रेज टू मायनस आय एन टी ओव्हर एच क्रॉस या बेर्जेच्या सामान आहे मी साइन क्यूब पाय एक्स ओव्हर वन याचे आयजेन फंक्शनच्या टर्म्स मध्ये विस्तारीकरण शोधतो म्हणून साइन क्यूब पाय एक्स ओव्हर वन यास साइन पाय एक्स ओव्हर वन टाइम्स इन साइन स्क्वे पाय आई एक्स ओवर वन मी लिखो जे साइन एक्स ओवर वन टाइम्स वन ओवर टू मैनस को साइन टू एक्स ओवर वन चा सामान है जे मी असे लिखू शको साइन पाय एक्स ओवर वन वन हाफ माइनस वन हाफ साइन पाय एक्स ओवर वन को साइन ऑफ टू पाय एक्स ओवर वन जे मी असे लिखू शको वन हाफ साइन एक्स ओवर वन मैनस वन हाफ साइन पाय एक्स ओवर वन कोसाइन टू पाय एक्स ओवर वन मी असे लिखू शो साइन ऑफ टू पाय एक्स ओवर वन प्लस एक्स ओवर वन मैनस साइन ऑफ टू पाय एक्स ओवर वन मैनस पाई एक्स ओवर वन टाइम्स वन असे यह शकते, वन हाफ ओवर टू साइन ऑफ पाई एक्स ओवर वन मैनस एक्वार्टर साइन थ्री पाई एक्स ओवर वन माइनस माइनस प्लस ए क्वार्टर साइन पाई एक्स ओवर वन जे थ्री ओवर फोर साइन पाय एक्स ओवर वन मायनस वन ओवर फोर साईन थ्री पाय एक्स ओवर वन याच्या सामान आहे म्हणून मी आता लिहिले आहे साइन क्यूब पाय एक्स ओव्हर वन दोन आयजेन फंक्शनच्या टर्म्समध्ये संबंधित एनर्जीज ई एक आणि इ तीन च्या सोबत हे आपल्याला आपल्या अगोदरच्या लेक्चर्स मधून कळलेले आहे ई इज फॉर एन बरोबर वन आणि हा एच क्रॉस स्क्वेअर आहे पाई स्क्वेर ओवर टू एम वन स्क्वेर इ थ्री फॉर एन बराबर तीन नाइन एट्स क्रॉस स्क्वेर पाय स्क्न स्वेर हे वेव फंक्शन विकसित होन सी एन साय एन एक्स यांची बेरीज म्हणून दिले जाणार आहे इ रेज टू मायनस आय एन ओव्हर एच क्रॉस आणि या केस मध्ये हे सीएन च्या सामान असणार आहे जे नॉर्मलायझेशन कॉन्स्टंट आहे थ्री ओव्हर फोर साइन पाय एक्स ओव्हर वन इ रेंज टू मायनस आय ई वन टी ओव्हर एच क्रॉस मायनस वन फोर साईन थ्री पी आय एक्स ओव्हर वन ई रेज टू मायनस वन ई थ्री टी ओव्हर एच क्रॉस तर अशा तऱ्हेने वेव फंक्शन वेळेत विकसित होतात म्हणून वर अवलंबून श्रेयोडीनगर इक्वेशन आय एच क्रॉस डी साय ओव्हर डी टी इक्वल एक्स आय हे तुम्हाला फंक्शन वेळेत कसे विकसित होतात हे सांगते हॅमिल्टनियनच्या आयजेन फंक्शनसाठी प्रोबेबिलिटी डेन्सिटी एनर्जी आयगन फंक्शन्स वेळेनुसार बदलत नाहीत आणि आपण या उदाहरणावरून ते पाहू शकता सामान्य वेव्ह फंक्शनची प्रोबॅबिलिटी डेन्सिटी काळानुसार बदलत आहे आता मी टाइम अवलंबित श्रोडिंगर इक्वेशन वापरून वर्तमान घनता आणि प्रोबॅबिलिटी डेन्सिटी यांच्यातील संबंध मिळवितो म्हणजे वर्तमान घनता ಆನಿ ಪ್ರೋಬಬಿಲಿಟಿ ಡೆನ್ಸಿಟಿ ಟೈಮ್ ಅವಲಂಬಿತ ಸಿದ್ಧಾಂತ wave ಅವಲಂಬಿತ ಸಿದ್ಧಾಂತಾಮಧ್ಯೆ वर्तमान घनता का असावी हे सांगणे खूप सोपे आहे कारण मी आताच सांगितले आहे टी प्रोबॅबिलिटी डेन्सिटी मी हे आर ए चो म्हणून लिहितो आणि पुन्हा स्वतःला वन डी पर्यंत मर्यादित करतो जे साय एक्स टी मोड स्क्वेअर असून वेळ अवलंबित आहे म्हणून डी आर चो डी टी झिरो सामान नसते आणि जर प्रोबॅबिलिटी डेन्सिटी संरक्षित करावयाची असेल तर काय उपयोगात आणायचे एकूण प्रोबॅबिलिटी नेहमी एक राहत असल्याने कंटिन्युइटी इक्वेशन पूर्ण होईल आणि तुमच्याकडे डीआरए चो डीटी प्लस डेल डॉट जे असायला हवे आणि वन डी मध्ये डी आर ए चो डी टी प्लस डी जे आणि एक्स डायरेक्शन डी टी बरोबर झिरो असायला हवे आणि म्हणून एक प्रवाह असावा ज्यामुळे संपूर्ण प्रोबॅबिलिटी संरक्षित होते आणि आता आपण वर्तमानासाठी ती पदावली काढूया तर मी आता इक्वेशन लिहितो मायनस किंवा प्लस आय एच क्रॉस डी साय ओव्हर डी टी बरोबर मायनस एच क्रॉस स्क्वेअर ओव्हर टू एम डी टू पी एस हाय ओव्हर डी एक्स स्क्वेअर प्लस व्ही एक्स साय आणि त्याला आय स्टार ने गुणा तो मील साय स्टार ने गुणना है क्रॉस साय स्टार डी साय ओवर डी टी बच्च ओवर टू एम साय स्टार डी टू साय ओवर डी एक्स स्क्वे प्लस वीएक्स साय स्टार माझे इक्वेशन क्रमांक एक है मी आता साइचा कॉम्प्लेक्स कैंज्युगेट साठी इक्वेशन तो ते होते माइनस आई क्रॉस डी साय स्टार ओवर डी टी बोबर एच क्रॉस स्क्वेर ओवर टू एम डी टू साय स्टार ओवर डीएक्स स्क्वे प्लस व्हीक्स साय स्टार मी साय ने गुणतो आणि माझे दुसरे इक्वेशन होते मैनस आई एच क्रॉस साय हे सांगते आय स्टार ओवर डेल टी बरोबर मैनस एच क्रॉस स्क्वेर ओवर टू एम साय डेल टू साय स्टार ओवर डेल एक्स स्क्वे प्लस व्हीक्स साय स्टार साय कारण आई एच क्रॉस मिलनेकर दोन इक्वेशन दोन हे एक मधुन वजा केले साय स्टार टी साय डीटी प्लस साय डी साय स्टार ओवर डीटी बराबर एच क्रॉस स्क्वेर ओवर टू एम साय ई स्टार ओवर डी एक्स स्क्वेयर माइनस आई स्टार डी टू साई ओवर डी एक्स स्क्वेअर आता डावी बाजू सही लिहली जाऊ शकते आई एच क्रॉस डी बाय डी टी ऑफ साई स्टार साई जे एच क्रॉस स्क्वेअर ओवर टू एम डी बाय डी एस ऑफ साई डी साई स्टार डी एक्स मायनस आय स्टार डी साय ओव्हर डी एक्सच्या सामान आहे तर आपल्याकडे काय आहे तर आय एच क्रॉस डी बाय डी टी ऑफ साय स्टार साय बरोबर एच क्रॉस स्क्वेअर ओव्हर टू एम साय डी साय स्टार ओव्हर डी एक्स मायनस स्टार डी साय ओव्हर एक्स म्हणून डेरिव्हेटिव्ह मी एच क्रॉस दोन्ही बाजूंनी रद्द करू शकतो एच क्रोसेस मधला एक आणि मला मिळते डी बाय डी टी ऑफ साय स्टार बरोबर, आए, दी दी एकस, साय बरोबर एच क्रॉस ओव्हर टू एम आय डी बाय डी एक्स ऑफ साय डेल साय आय डेल एक्स मायनस आय स्टार डेल साय ओव्हर डेल एक्स हे दुसरे का नोबेबिलिटी डेन्सिटी आरएच आर टी कि एक्सटी अस मध्य मेते लिखित जेएक्स बरोबर जीरो जिथे वरिल पदावली जेएक्स लिहिला जाऊ शकतो एच क्रॉस ओवर टू एम आई साय स्टार डी साय ओभर डी एक्स मायनस साय डी साय स्टार ओव्हर डी एक्स हे काहीच नाही परंतु वर्तमान डेन्सिटी जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिली तर समजणे खूप सोपे आहे ते असे आहे इट्स क्रॉस ओव्हर आय डी साय बाय डी एक्स हे मोमेंटम घटक आहे ते पहिल्या टर्म मध्ये साय वर कार्यान्वित होते आणि तुम्हाला मोमेंटम टाइम्स आय स्टार हे मोमेंटम डेन्सिटी देते त्याला एम ने भागितल्यावर ते देते वेलॉसिटी देते तर जे एक्स हे वेलॉसिटी टाइम्स साय स्टार साय सारखे आहे जे क्लासिकल फिजिक्स मधील विद्यमान आहे तसेच डी साय बाय डी एक्स हे आय मोमेंटम टाइम्स साय म्हणून आहे तर पी साय स्टार साय ओव्हर एम तुम्हाला देते व्हेल सिटी टाइम्स द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी जे दुसरे काही नसून करंट डेन्सिटी आहे आपण मायनस साय डी स्टार बाय साय एक्स का करतो तर संपूर्ण बाब वास्तविक व्हावी म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण देतो प्लेन वेव्स जहाजे मोमेंटम ने फिरनारा एक कण आहे त्याचे प्रतिनिधित्व करते माझा कडे आहे प्लेन वेव साय बरोबर इरेंजर टू आय के एक्स आई मी एक नॉर्मलाइजेशन कॉन्स्टंट सी साय स्टार सायतो जे दुसरे का मोड सी स्क्वे जे डेन्सिटी आणि विद्यमान डेन्सिटी जे ही इट्स ओवर टू एम आय साय स्टार इरेंज टू आय के एक्स डी बाय डी एक्स ऑफ इरेंज रेंज टू के एक्स माइनस सी इथे सी असायला हवे मैनस सी इज टू आई के एक्स डी बाय एक्स ऑफ सी स्टार इू मैनस आई के एक्स जे असे होते एच क्रॉस ओवर टू एम आई टाइम्स टू मोड सी स्क्वे के जे दुसरे का नसून, एच क्रॉस के ओवर एम टाइम्स मोड सी स्क्वेअर जे दुसरे काही नसून वेलॉसिटी आहे जी आहे पी ओव्हर एम टाइम आर एच ओ यासारखी सिद्धांतामध्ये विद्यमान डेन्सिटी परिभाषित करणे अतिशय योग्य आहे ज्यामुळे आपल्याला आर एच ओ मिळणार आहे जे असे दिले आहे साई स्टार साय आणि जे आता असा लिहायला हवा इट्स क्रॉस ओव्हर टू एम आय साय स्टार डेल्टा ओ साय साई डेल्टा ऑफ साई स्टार तर आता मी या लेक्चरचा निष्कर्षाप्रत येतो आणि या लेक्चरची महत्वाची वैशिष्ट्ये लिहितो एक म्हणजे आपण डेल्टा पी डेल्टा एक्स हे एच ची ऑर्डर आहे हे प्रात्यक्षिक देण्यातकरिता मायक्रोस्कोप उदाहरणाचे उदाहरण घेतले नंतर आपण टाइम गृहित धरला अवलंबित श्रेयोडिंगर इक्वेशन चा विचार केला जे आहे एच क्रॉस डी साय ओव्हर डी टी बरोबर एच साय आणि च्या आयजेन फंक्शन साठी नोट सांगितली जे असे दिले आहे स्पेस पार्ट टाइम्स ए रेंज टू मायनस आय एन टी ओव्हर एच क्रॉस आणि नंतर आपण करंट परिभाषित केले किंवा अचूक सांगायचे तर टाइम डिपेंडंट वापरून प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी परिभाषित केली श्रोडिंगर इक्वेशन आणि असे दाखविले की ते डी आर डी प्लस डेल डॉट जे बरोबर झिरो आहे याच स्फूर्तता करते यासोबतच मी टाइम डिपेंडंट श्रोडिंगर इक्वेशनवरील हे लेक्चर संपवतो